आम्हाला हे केव्हाच कळलं होतं. पण तुला सांगणार कोणत्या तोंडाने ना? जेव्हा डोक्यावरून पाणी जायला लागलं तेव्हा तुला फोन करून बोलावून घेतला. नाही तर गं, हा सुधाकर तर सारखा सारखा घरी यायला लागला होता. घरी यांचे रोज नवीन नवीन चाळे चालायचे. मला तर सांगायला पण लाज वाटते. मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला तिला, पण ती ऐकेल तर शपथ ना. हे सगळं खोट आहे ओ, हे सगळे खोट बोलतायत. घ्या, म्हणजे आता ही आम्हालाच खोट ठरवायला लागलीय. आम्हाला काय मिळणार आहे खोट बोलून? आणि समजा आम्ही बोललो खोट तर हे फोटो हे तर खोट बोलणार नाहीत ना. मी कबूल करते की एकदा सुधाकर घरी आला होता. हे फोटो देखील खरे आहे तो, पण त्या मागची सत्यता मात्र वेगळी आहे. अच्छा, म्हणजे आता काय काय सत्य सांगणार आहेस तू? हे बघ विनय, मी एक गोष्ट तुला सत्य सांगते. तुला कितपत खरी वाटेल मला माहित नाही. तुझी लक्ष्मी गरोदर आहे. आम्ही डॉक्टरना घरी बोलावून चेकअप केलं होतं तिचं. ही गरोदर आहे हे खरं आहे, पण तिच्या पोटात असलेला बाळाचा बाप तूच आहेस हे काय मला खरं वाटत नाही. नाही, हे सगळे खोटं बोलतात, हे खोटं बोलतात, हे सगळं खोट आहे. ओ तुम्ही ऐकून तरी घ्या, हे सगळं खोट आहे. तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझा मुलगा दारू पिऊन घरी आलाय. तू आता इथे राहिलीस ना तर अजून काय काय बघावं लागेल कुणास ठाऊक. जा सारखी हो आधी. नाही हो, सगळं खोट बोलताय हो तुम्ही. मंदा विकी, अरे बघत काय बसलाय, काढा ना तिला बाहेर. चल नाही सांगते ना, सोडा ना. चल मी तुम्हाला, चल बाहेर. सांगते ना मी, चल नाही जायचं. चल बाहेर. नाही जायचं म्हणजे काय? चल बाहेर, चल बाहेर. पुन्हा घरात पाऊल टाकलंस ना तर या दाख. आई भाऊजी, उघडा नव दरवाजा. आई उघडा नव दरवाजा. आई भाऊजी, उघडा नव दरवाजा. आई